श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हे तीन संकेत जेव्हा तुम्हाला दिसतात तेव्हा तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराज स्वतः असतात। दिव्य शक्ती तुमच्या आजूबाजूला असते, त्यामुळे तुम्ही खूप नशीबवान आहात। या सृष्टीत अनेक अशा व्यक्ती आहेत ज्यांना जीवनामध्ये दैवी अनुभूती प्राप्त होतात। काहींना याचा भरपूर अनुभव येतो तर काहींना कमी प्रमाणात अनुभव येतो। काही व्यक्ती असे आहेत की ज्यांच्या माध्यमाने देव चांगले कर्म करून घेत राहतात। आता प्रश्न असा निर्माण होतो की सामान्य व्यक्तीला कसे लक्षात येईल की त्याला दैवी शक्ती मदत करत आहे। स्वामी समर्थ महाराज स्वतः मदत करत आहेत। त्यांच्या भक्तीचा, पूजनाचा, प्रार्थनेचा काहीतरी परिणाम होत आहे। चला तर जाणून घेऊयात भगवंताची, स्वामींची कृपा कोणाकोणावर असते व त्यांना काय काय अनुभव येतात। शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की दैवी शक्ती अशाच व्यक्तींची मदत करतात जे इतरांचे दुःख समजून घेतात, जे वाईट कर्म करण्यापासून स्वतःचा बचाव करतात, तसेच नकारात्मक विचारांपासून दूर राहतात व सतत आपल्या इष्टदेवतांच्या स्मरणात राहतात। जर तुम्हालाही असं वाटत असेल की मी असाच आहे तर नक्कीच दैवी शक्ती, स्वामी शक्ती तुम्हाला मदत करत आहे। कोणतेही कार्य करत असताना फक्त या गोष्टींकडे लक्ष द्यावं की आपल्यावर भगवंताची सतत नजर आहे व आपल्या हातून कोणतेही वाईट काम होणारच नाही। आपण कसे आहोत हे इतरांनी आपल्याला सांगू नये, आपण स्वतःच्या मनाला विचारावे, कारण मन कधीही खोटं बोलत नाही व आपल्या सर्व चांगल्या वाईट कर्मांची माहिती आपल्या मनापेक्षा चांगली कोणालाही माहिती नसते। शास्त्र असं सुद्धा सांगते की जर तुमची झोप रोज पहाटे 3 ते 5 दरम्यान उघडत असेल तर समजून जा की दैवी शक्ती आपल्यासोबत आहे। जर लहानपणापासून ते तरुण वयापर्यंत तुमची झोप, तुमची रोज झोप या वेळेसच उघडत असेल तर समजावे की भगवंत आपल्याकडून काहीतरी चांगले काम करून घेणार आहे। या प्रकारे भगवंत आपल्याला संकेत देत असतात की उठ, हे जीवन झोपा काढण्यासाठी नाही तर काहीतरी चांगले कार्य करण्यासाठी आहे। आयुर्वेदानुसार ही वेळ अमृतासमान असते। असं मानलं जातं की या वेळेला जगातील फक्त 13% लोक जागे होतात। जर तुमच्या स्वप्नात देव, मंदिर, तीर्थक्षेत्र नेहमी येत असतील, स्वप्नात आपण आकाशात उडताना दिसणे किंवा भगवंताशी बोलताना दिसणे, याचा अर्थ भगवंत आपल्यासोबत आहे व भगवंताची आपल्यावर कृपा आहे। जर पुढे काही घटना घडणार असेल त्याचा प्रत्यय तुम्हाला आधीच येत असेल तर पुढे घडणाऱ्या घटनांचा तुम्हाला पूर्वाभास होत असेल तर समजावे की दैवी शक्ती, स्वामी शक्ती यांची आपल्यावर कृपा आहे। तुमच्या परिवाराचे तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे व तुमचेही तुमच्या परिवारावर प्रेम आहे। सर्व तुमच्या आज्ञेचे पालन करतात तर समजून घ्यावे की भगवंताची कृपा आपल्यावर प्राप्त झालेली आहे। जीवनात तुम्हाला अचानक लाभ प्राप्त होत असतील, तुमच्या कोणत्याही कार्यात कोणत्याही प्रकारची बाधा येत नसेल, सर्व काही तुम्हाला अगदी सहज मिळत असेल तर समजून जावं की आपल्याला दैवी शक्ती मदत करत आहे, स्वामी शक्ती मदत करत आहे। कधीकधी आसपास कोणताही सुगंध वस्तू नसताना आपल्याला सुगंधाची अनुभूती येते, याचा अर्थ अलौकिक शक्ती, स्वामी शक्ती तुमच्या आसपास आहे। जर तुम्ही भगवंताचे पूजन करत आहात आणि अचानक तुम्हाला थंड हवेचा झोका जाणवला, तुम्हाला याचा सुखद अनुभव आला, अचानक तुमच्या डोळ्यासमोर प्रकाश चमकला आणि अंगावर रोमांच उभे राहिले, यापूर्वी असं कधीही घडलेलं नसेल तर समजावं की भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे। आपण खाली जमिनीवर असूनही कधी कधी आपण ढगांमध्ये आहोत, गार गार ढग आपल्या आसपास आहेत असं वाटत असेल तर समजावं की स्वामी शक्ती, दैवी शक्ती आपल्या आसपास आहे। असे संकेत खूप पूजापाठ करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात येतात। अचानक आपल्या डोळ्यांसमोर वीज चमकावी असा प्रकाश कुंज दिसणे, आपण कल्पनासुद्धा केली नसेल, कधी कधी मधुर संगीत आपल्या कानांमध्ये वाजायला लागेल तर समजून जा की आपण दैवी शक्तीच्या सानिध्यात आहोत। हे शक्यतो अशा व्यक्तींच्या बाबतीत घडतं जे निरंतर आपल्या इष्टदेवांच्या नामाचे जप करत राहतात।
रात्री गाढ झोप येत असताना आपल्याला अचानक कोणीतरी आवाज दिल्यासारखे वाटणे व आपण झोपेतून एकदम जागे होणे, मग नंतर तिथे कोणीच नसणे, परंतु आवाज तर अगदी स्पष्ट आला होता, अशा वेळी समजून जा की भगवंताची आपल्यावर कृपा आहे। अशा वेळी हनुमानाचे ध्यान करावे, त्याचे आभार मानावे, तसेच स्वामींचा नामजप करावा। अशा काही घटना घडल्या असतील तर समजून जा की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।